सुकेशनी पाटणकर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. सो आज आम्ही दोघंच चाललोय जरा राऊंड मारायला. आता हल्ली आता दिवाळी येते, दोन तीन दिवसात दिवाळी आहे, तर विचार केला चला थोडंसं छोटा मोठा दिवाळीचं सामान घ्यायचं होतं. तर आज निघालोय मी आणि अश्वेलच चाललोय, तर विरार रोड स्टेशनच्या मार्केटला चाललोय आम्ही. तर बघूया तिकडे. आणि आज मस्त म्हणजे मार्केट खूप भरलेले आहेत, मस्त लाईट्स आहेत सगळीकडे, कंदील वगैरे. तर बघूया जे आवडेल ते छोटा मोठा घेऊया आपण. चला निघूया आता. तर आता निघालोय आम्ही स्कूटीवरून. आज मस्त स्कूटीवरून चाललोय हवा खात. ॲक्च्युली गाडी नाही घेतली कार, कारण मार्केट एरियामध्ये चाललोय तर खूप गर्दी असते. आणि मग आणि दिवाळी वगैरेचं चालू आहे तर खूप गर्दी आहे सगळीकडे. तर बोललो गाडीनेच आपल्याला नीट चांगलं आरामात फिरायला भेटेल. कार लावायला पार्किंगसाठी खूप प्रॉब्लेम होतात. मग स्कूटी कुठेही आपण पार्क करू शकतो जिथे जागा भेटेल. सो निघालोय मस्त सगळीकडे. दिवाळीचा क्लायमेट आहे, सगळ्यांनी लाईटिंग्स लावले आहेत, छान वाटतंय. सो फायनली आम्ही मार्केटला पोचलो आहे आणि मस्त सगळीकडे दुकानात सगळीकडे खूप कंदील लागले आहे. हे मोठे सगळे खूप लागलेत ना. आणि आपल्याला पण लावायचे आहे ना. कपडे वगैरेंचे पण खूप सेल चालू आहेत, पण आता राहू दे. मध्ये खूप शॉपिंग केलेली आम्ही, त्यामुळे आता मी कपड्यांची शॉपिंग थोडा टाइम नाही करेल. आता थोडे मोठे छोटे मोठे आम्ही वस्तू घ्यायला आलो आहे. शॉप मस्त कलरिंग फुल दिवाळीमध्येच मस्त दिसतं सर्व सगळं चमक चमकतच असतं सगळं. लाईट्स, कंदील, दिवे. आणि इथे आम्ही स्टेशनला जैन मंदिर जवळ आलो आहे. जैन मंदिरच्या इथे मार्केट असतो पूर्ण. आणि बघताय तुम्ही किती गर्दी आहे इकडे, बापरे. आम्हाला ऑलमोस्ट बघायला लागेल इकडे जागा कुठेतरी. पुढे जाऊन आम्ही एक स्कूटी पार्क करणार आहे एका साईडला आणि मग चालत चालत फिरणार आहे, कारण खूप गर्दी आहे. स्कूटी चालवायला पण कंटाळ येतो एवढा गर्दी. पार्क करून मग आम्ही शोधू सगळं हळूहळू, बघत फिरत फिरत काय ते घेऊ सर्व सामान छोटं जे आवडेल ते बघूया. थोडं डेकोरेशनचं सामान घरात दिवाळीला वगैरे. सगळं स्टेशन एरिया सजलाय दिवाळी. आत्ताच जस्ट आम्ही ते एका गल्लीत आलो. तिथे गल्लीत आम्ही एका साईडला गाडी पार्क केली. बाहेर खूप गर्दी आहे, गाडी पार्कला पण जागा नाही आहे, बट आम्ही इथे एका गल्लीत गाडी पार्क केली आहे. सगळीकडे बघायला भेटेल तुम्हाला, सगळीकडे स्कूटी लागल्यात, बट आम्ही मुश्किलने एक जागा शोधली आहे आणि एका साईडला पार्क करून टाकली गाडी. चलो फिर अभी मार्केट देखते सर आता चालतोय जरा मार्केट मध्ये बघतोय. खूप गर्दी आहे, ऑलमोस्ट चालायला पण आज जागा नाही आहे. ऍक्च्युली संडे असल्यामुळे जास्त गर्दी आहे. लास्ट टाइम आम्ही इथेच मागे कानातले घेतले होते जेव्हा मी मार्केट शॉपिंग मध्ये आली होती, तेव्हा खूप खाली होतं, बरं होतं. आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे चालायला. बापरे खूप गर्दी आहे. संडे अश्वेला सुट्टी असल्यामुळे आम्ही संडेला आलो आहे. सो एका पंटीवाल्याकडे आलोय आम्ही. हे वाले कसे आहेत? 80 रुपीजला आहेत हे 6 सेट. मस्त छान पंट आहे त्याच्याकडे. छोटे सेट आहेत, मोठे सेट आहेत. तिथे रांगोळी आहेत, तिथे स्टिकर्स वगैरे. 60 रुपये. नको कलर वेगळा पाहिजे. हे पण छान आहेत डायरेक्ट वाले, हे रेडी वाले आहेत. ये कैसा आहे? हे 60 रुपयाला आहेत. तुला कुठले आवडले? कितीला हे?
180 रुपये घे 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 एक घे भाई एक घे खूप व्हेरायटीचे आहेत छोटे मोठे आहेत हे ऑलरेडी रेडी आहेत यात तेल टाकायची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्ही लावू शकता आणि हे छोटे छोटे छान आहेत ना हे कितीचे आहे पण त्यात खूप वेळा तेल टाकायला लागेल ना सारखं थोडं थोडं सो अश्वेलनी पण एक छोटेवाले ते दिवे घेतलेत क्यूट होते ते छोटे छोटे लावायला छान आहेत घरवर अश्वेलची मॉम लावते सर्वीकडे दिवे देवाजवळ तुळशीजवळ छान वाटतात तर आता जरा बघतोय स्टिकर्स घ्यायचे आहेत मला अजून हे बघ इथे अंकलकडे पण स्टिकर्स आहेत बघूया तर आता थोडी रांगोळी घेऊया तशी आहेत थोडी माझ्याकडे बट थोडी घेऊया भाई ये ब्लू वाला पर्पल वाला वो एक देना ये ग्रीन और वो उधर का येलो देना अजून ती येलो घेतले ती नको और एक ये ऑरेंज देना हाँ वो एक देना पिंक हाँ मस्त सगळे कलर आहेत पहिले एवढे कलर नसायचे आता सगळे टाइपचे कलर आहेत और एक पिंक देना आता सर्व कलर आहेत ऑलमोस्ट सो बघा तिथे मोर पीसी टाइप कलर आहे आकाशी कलर आहे ग्रे कलर पण आहे बापरे पहिले एवढे कलर नसायचे पहिले आपण सगळे मिक्स करून कलर कलर बनवायचो और ये ग्रीन देना मी 10-10 सर्व कलर घेतले छोटे छोटे बस झाले आपले आधीचे थोडे आहेत माझ्याकडे म्हणून आणि थोडे स्टिकर वगैरे पण घ्यायचे बघूया पुढे सो आता सोनू इथे आले आहे लक्ष्मीचे पाय ती बघते घरी वगैरे खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे चांगलं चांगलं मस्त आणि एक मार्केटचा लुक बघा बघा फुल भरलेलं आहे कोणता बघते हा एक दरवाजासाठी घेते एक हे घेतलंय ₹40 मध्ये मी थोडा इयरिंग्स बघायला आलोय ऍक्च्युली मला इयरिंग्स खूप आवडतात आली की हरवेळे माझी नजर जातेच इयरिंग्सवर मला पण ते कलरिंगवाले खूप आवडलेत एक म्हणजे सगळ्या आउटफिटवर जातील आहे हे तर कुछ तर लेके जायंगे विचार झाला ते किती वाले खूप गर्दी आहे कितना बोल ना एक काढायला बोल ना भाई वो एक जोडी दे दो कितने का है ये वाला
खूप व्हेरायटीज आहेत, मस्त आहेत ना. म्हणजे आलं की काहीतरी घ्यायलाच वाटतं. सो फायनली मी कानातले एक घेतलेच आहेत. हे मल्टी कलरवाले घेतलेत मी, जे सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये आणि खूप छान आहेत. हे मला 120 भेटलेत. अश्वेल बोलतो किती कानातले घेणार, रोज रोज घेत असते, पण आता फेस्टिवलसाठी एक तर बनत आहे. तर आता आम्ही निघालोय, खूप मार्केटमध्ये गर्दी होती, स्कूटी काढली, बसलो आणि निघालो. बोललो इथून बाहेर निघूया, आता खूप कंटाळा आपल्याकडे. आणि आता पुढचे थोडे 2 दिवस बघूया, अजून जे बाकी आहे ते थोडं थोडं घेऊया. अश्वेलला पण थोडेफार गोष्टी घ्यायच्या आहेत, बघूया नंतर येऊ आम्ही परत. आज खूप गर्दी आहे, काय घ्यायला भेटत नाही. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, चालायला पण खूप रश आहे आणि पूर्ण मार्केट भरलं. आम्ही ती जैन मंदिरच्या लाईनला होतो. इथे छोटे पंडित घेतले, रांगोळी घेतली आम्ही. इथे हे जैन मंदिर, मार्केट असतोच ऑलमोस्ट इथे, डेलीमध्ये मार्केट असतो, पण सणाला वगैरे, दिवाळी नवरात्रीला खूप गर्दी असते इथे, खूप. आपल्या मागे बस आहे, चल बाजूला घे. आता निघालोय, जरा तहान लागले, थोडं बघूया पुढे काय भेटेल. आधी आम्ही मार्केटमधून निघालो, पुढे जाऊन काहीतरी खायला, मी बाहेर काहीतरी खायला बघू किंवा काहीतरी थंड. गर्दी मधून निघालो मला वाटतं. किती गर्दी होती बापरे. आज संडे आहे, म्हणजे काय गोष्ट घ्यायला गेलो ना, ती गोष्ट पण नीट घेता येत नव्हती, असं होतं. बट घेतलं आम्ही. हा जे थोडं थोडं, हा जे जरुरी होतं ते घेतलंय. बाकीचा उद्या थोडं कमी गर्दी असेल तर परत सोनू येईल आणि घेईल. मला थोडं घ्यायचंय अजून, उद्या येईल. माझी ऍक्च्युली, हा माझी शॉपिंग तर झाली, ऑलमोस्ट झाली आहे. अश्विनची शॉपिंग झालेली आहे, मम्मीनी सर्व आणलंय म्हणून त्याला जास्त काही घ्यायचं नव्हतं आणि माझं पण छोटं मोठं झालंय. सो चलो अभी निकलते हे. तर घरी पोचलो आहे आता, बिल्डिंग खाली आहे आणि आज के लिए बस इतना ही, एवढंच होतं. आता अजून दिवाळीचे आमचे, अजून दिवाळीचे आपले खूप एक दोन व्हिडिओज येणार आहेत अजून, तर बघत राहा तुम्हाला अजून बघायला भेटेल. आणि सो चलो बाय, थँक्यू. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय बघायचं असेल तर आणि काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन अपडेट व्हिडिओज येतील, त्याचे अपडेट पण समजतील आणि तुम्हाला येत राहतील व्हिडिओ नवीन नवीन आमचे. आणि आता दिवाळीमध्ये अजून खूप येणार आहेत व्हिडिओ. थँक्यू गाइस.